नमस्कार, गुड आफ्टरनून. ज्ञानदीप न्यूज अनालिस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या न्यूज पेपर मधले इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत, त्यासोबतच त्याच्यावरती प्रश्न काय पद्धतीने विचारले जातात ते देखील डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला नेहमीप्रमाणे एक स्टोरी आपण बघणार आहोत. एक ऋषी असतात, नारद ऋषी. ते नारद ऋषी हॅपीनेसच्या शोधात बाहेर पडतात, हॅपीनेस शोधण्यासाठी. म्हणून आनंद कुठं आहे तो शोधण्यासाठी ते बाहेर पडतात. ते बरेच फिरतात, परंतु त्यांना आनंद कुठं आहे, कशात आहे तेच नेमकं सापडत नाही. त्यांना एक व्यक्ती भेटतो, एका गावामध्ये एक शेतकरी असतो, गरीब शेतकरी. त्या गावातल्या लोकांकडून सांगण्यात येतं की तो गरीब शेतकरी आहे, परंतु तो खूप नेहमी खुश असतो, नेहमी तो हॅप्पी असतो. मग त्या नारद ऋषी त्या शेतकऱ्याला भेटायला जातात, त्या शेतकऱ्याला विचारतात की बाबा, तुझ्याकडं खुशी आहे, तुझ्याकडं आनंद आहे, हॅप्पीनेस आहे, त्याचं नेमकं कारण काय आहे, त्याचं सिक्रेट काय आहे, मला सांग. तो शेतकरी काय करतो, शेतकरी एक ओझं देतो त्यांच्याकडं आणि त्यांना सांगतो की हे ओझं पाठीवरती घ्या आणि पूर्ण गावाला एक फेरी मारून या. ऋषी सुरुवात करतात ती फेरी मारायला, ते ओझं घेऊन जसं जसं ते चालायला सुरुवात करतात, थोड्या वेळाने जसे जसे ते दमायला सुरुवात होते, तसं तसं त्यांचं ते पाठीवरचं ओझं त्यांना जास्त जड वाटायला लागतं आणि कधी एकदा ते टाकून देतोय अशी त्यांची इच्छा होती. ती तसंच सहन करत करत गावाला पूर्ण फेरी मारून परत शेतकऱ्याकडे मागे येतात आणि शेतकरी घ्या त्याच्यानंतर त्यांना विचारतो की तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला या सगळ्या, गावाला जी फेरी मारून आली तुम्ही ओझं घेऊन, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स तुमचा अनुभव कसा आहे. तर ते सांगतात की कधी एकदा ते ओझं टाकून देतोय असं मला झालं होतं. शेतकरी म्हणतो की तेच सिक्रेट आहे, हॅपीनेस इज नॉट अबाउट व्हॉट यू हॅव ऑर व्हॉट यू डू, इट्स अबाउट हाऊ यू कॅरी युअर बर्डन्स. तुमचं जे ओझं आहे ते तुम्ही कसं कॅरी करताय त्याच्यामध्येच हॅपीनेसचं सिक्रेट आहे. हॅपीनेस इज नॉट समथिंग दॅट कॅन बी फाउंड आउटसाइड ऑफ वन सेल्फ. आपल्या स्वतःच्या मनामध्ये, आपल्या स्वतःच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी सोडून बाहेर कुठेही हॅपीनेस नसतो, तो आपल्यामध्येच आहे, तो आपण शोधायचा आहे. तो एक महत्वाचा मेसेज शेतकऱ्याकडून त्या ऋषींना देण्यात येतो. तर हॅपीनेसला घेऊन जर काही एसे आला तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने या स्टोरीचा, या कोटचा आपण वापर निश्चितपणे करू शकतो. त्याच्यानंतर जीएस पेपर 1 शी संबंधित आलेले न्यूज आपण डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आज ज्योग्राफीशी संबंधित कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत. कालच्या सेशनमध्ये आपण बोललो होतो की आजचा जो दिवस आहे 22 डिसेंबर, तो इम्पॉर्टंट एक ज्योग्राफिकल इव्हेंट या दिवशी मानला जातो, तो आपण डिस्कस करणार आहोत. काल त्याच्याबद्दलच एक क्विज देण्यात आलं होतं, काही क्वेश्चन्स देण्यात आले होते, त्याचे आन्सर्स इथं देण्यात आलेले आहेत. प्रामुख्याने इन द नदर्न हेमिस्फिअर द विंटर सोल्स्टाइस इज द मुवमेंट वेन द अर्थ डॅश डॅश इज पॉइंटेड फार्थेस्ट अवे फ्रॉम द सन, नॉर्थ पोल. ती संकल्पना नेमकी काय आहे, विंटर सोल्स्टाइस काय असतं, दक्षिणायन काय असतं, उत्तरायन काय असतं, तो भाग आपण आज डिस्कस करणार आहोत. आजचा दिवस इम्पॉर्टंट आहे त्या ज्योग्राफिकल इव्हेंटच्या अनुषंगाने. त्यानंतर इफ यू ऑब्झर्व द सन इन द स्काय एव्हरी डे ऍट द सेम मीन सोलर टाइम, इट्स लोकेशन विल अपीयर टू ट्रेस दिस फिगर 8 पाथ. आन्सर एनिलेमा. द पीपल इन अँटार्क्टिका सेलिब्रेट मिड विंटर डे ऑन दिस डेट 21 जून. नेम द फेस्टिवल सेलिब्रेटेड इन इंडिया दॅट कोइन्साइड्स विथ द सन कम्प्लिटिंग इट्स विंटर सोल्स्टाइस. मकर संक्रांत आपल्याकडे जो सण साजरा केला जात असतो, तेही विंटर सोल्स्टाइस कम्प्लीट झाल्यानंतर, सूर्याच्या बाबतीतली एक ज्योग्राफिकल इव्हेंट आहे, एक प्रोसेस आहे, ती पूर्ण झाल्यानंतर मकर संक्रांतीचा सण आपल्याकडे साजरा केला जातो. दिस इज अ मॉन्युमेंट ऑफ काउंटी मीथ आयर्लंड बिल्ट अराउंड 3200 BC अँड इज अ फेमस एक्झाम्पल ऑफ आर्किओस्ट्रॉनॉमी. न्यू ग्रेंज हे प्रामुख्याने एक तिथं मॉन्युमेंट बघायला मिळतं. त्यासोबतच आणखी काही क्वेश्चन्स, आणखी काही तिथं इमेजेस देण्यात आलं होतं, त्याचे आन्सर्स इथं देण्यात आलेले. तर हे विंटर सोल्स्टाइस नेमकं काय असतं, इकडं जे क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत ते वर्ल्ड ह्युमन राईट्स डे जो 10 डिसेंबरला साजरा केला जातो त्याच्याबद्दलचे इथं क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत. उद्या आपण हे उद्याच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हे विंटर सोल्स्टाइस नेमकं काय असतं, समर सोल्स्टाइस काय असतं, ते आपण जाणून घेणार आहोत. खूप महत्वाची संकल्पना आहे ही, यावरती प्रश्न निश्चितपणे विचारला जातो पूर्व परीक्षेमध्ये. तर ह्या सगळ्या संकल्पना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. विंटर सोल्स्टाइस 22 डिसेंबर, आजचाच दिवस जो आहे तो विंटर सोल्स्टाइस म्हणून मानला जातो. म्हणजे काय असतं, अर्थचा ऍक्सिस जो असतो, ते अर्थ अशी त्या ऍक्सिसला घेऊन, त्या अक्षाला घेऊन थोडी टिल्ट झालेली, थोडी झुकलेली आपल्याला दिसते. तसंच त्याचं रिव्होल्युशन, रोटेशन चालत असतं. तर हा जो नॉर्थ पोल आहे, हा जो उत्तरेकडचा ध्रुव, उत्तर ध्रुव आहे प्रामुख्याने, तो या दिवशी 22 डिसेंबरला सूर्यापासून एकदम लांबच्या ठिकाणावरती असतो, फार्थेस्ट पॉइंटला असतो. त्यावेळी काय होतं, इथं जो डे असतो तो प्रामुख्याने शॉर्टेस्ट डे कन्सिडर केला जातो, ते विंटर सोल्स्टाइस मानलं जातं. आणि हेच उत्तरायण आणि दक्षिणायन संकल्पना दोन याची सुरुवात होते असं मानलं जातं. सेम त्याच्या ऑपोजिटली, एक्झॅक्टली ऑपोजिटली कंडिशन इथं बघायला मिळते. 21 जूनला समर सोल्स्टाइस च्या वेळी काय होतं की जो दक्षिण ध्रुव आहे तो प्रामुख्याने शॉर्टेस्ट डे होतो, उत्तर ध्रुव जो आहे तो तिथं लॉंगेस्ट डे बघायला मिळतो. लॉंगेस्ट डे ऑफ द इयर, सर्वात मोठा दिवस वर्षातला पूर्ण. आणि ह्या दोन पोझिशन ज्या असतात पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरतानाच्या, त्या इक्विनॉक्स म्हणून ओळखल्या जातात. इक्विनॉक्स
21 मार्चला कंडिशन कोणती असते यावरती पण प्रश्न मागे विचारून झालेला आहे. 21 मार्चचा जो इक्विनॉक्स असतो प्रामुख्याने तिथं नॉर्थ पोलला उत्तर ध्रुवामध्ये कोणतं स्प्रिंग असतं की ऑटम असतं त्याच्याबद्दल प्रश्न मागे विचारून झालेला आहे. या डेट्स लक्षात ठेवायच्या आहेत 21 मार्च, 21 जून, 23 सप्टेंबर, 22 डिसेंबर. या डेट्स लक्षात ठेवायच्या आहेत. विंटर सोल्स्टिस आणि समर सोल्स्टिस याला घेऊन तर प्रश्न निश्चितपणे विचारला जातो. आता ही हा ज्योग्राफिकल फेनॉमेनॉन जो आहे, ही जी संकल्पना आहे, भौगोलिक संकल्पना, ही नेमकी होते कशामुळे, तर त्या ऍक्सिस भोवती ऍक्सिसच्या अनुषंगाने जो टिल्ट बघायला मिळतो, जी झुकलेली दिसते आपल्याला पृथ्वी, त्याच्यामुळे ही संकल्पना प्रामुख्याने बघायला मिळते. याच ऍक्सिसच्या टिल्टमुळे आपल्याकडे पृथ्वीवरती सीझन्स देखील, वेगवेगळे ऋतू देखील बघायला मिळतात. त्याचं देखील कारण हा ऍक्सिसचा असलेला टिल्ट आहे. तिथं जी झुकलेली दिसते ऍक्सिसला सोडून, ही हे ओरिजिनल पोझिशन असणं अपेक्षित आहे, परंतु तो ऍक्सिसच्या भोवती हे टिल्ट झालेली दिसते. त्याच्यामुळे सीझन्स देखील, ऋतू देखील आपल्याकडे पृथ्वीवरती बघायला मिळतात. त्यासोबतच विंटर सोल्स्टाइस, समर सोल्स्टाइस, दक्षिणायन, उत्तरायन, त्याची जी सुरुवात होते या दिवशी, ती संकल्पना देखील या ऍक्सिसच्या टिल्ट मुळेच बघायला आपल्याला मिळते. त्याला घेऊन पण प्रश्न मागर विचारण्यात आलेला आहे की सीझन्स, पृथ्वीवरती ऋतूचं अस्तित्व आपल्याला कशामुळे बघायला मिळतं, त्याचं रिझन काय आहे, ते मागे विचारण्यात आलं होतं. त्यानंतर जीएस पेपर 2 शी संबंधित आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. चीफ इलेक्शन कमिशनर, इलेक्शन कमिशनर यांची अपॉइंटमेंट करणार, यांचं नेमणूक करणार, लोकसभेमध्ये एक नवीन विधेयक मांडण्यात आलेलं आहे, ते पास झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल मागं पण आपण डिस्कशन केलेलं होतं. सुप्रीम कोर्टकडून मागं, म्हणजे याच वर्षी 2023 मध्येच, मार्च 2023 मध्ये एक डिसिजन देण्यात आला होता. जोपर्यंत संसदेकडून या मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक अधिकारी आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या जोपर्यंत नेमणुकीशी संबंधित कोणतीही तरतूद केली जात नाही, कोणताही कायदा केला जात नाही, तोपर्यंत सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीने सांगेल, त्यांच्याकडून जी समितीची नेमणूक केली जाईल, त्या समितीकडूनच या सगळ्या मुख्य निवडणूक आयुक्तांची आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जावी. त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर होते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते आणि लीडर ऑफ ऑपोजिशन होते. तर त्याच्याबद्दल आता एक कायदा बनवण्यात आलेला आहे, त्याच्याबद्दल एक बिल, एक विधेयक पास करण्यात आलेलं आहे. याच्या अगोदर कॉन्स्टिट्यूशनमध्ये, राज्यघटनेमध्ये तशी कोणतीही तरतूद नमूद करण्यात आलेली नाहीये. त्यासोबतच आपल्याकडे एक कायदा होता, इलेक्शन कमिशन कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ इलेक्शन कमिशनर्स अँड ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस ऍक्ट 1991, त्याच्यामध्ये देखील असा कोणताही क्लॉज नव्हता ज्याच्या अंतर्गत या सीईसी, म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनर यांच्या अपॉइंटमेंटला घेऊन कुठली हाही क्लॉज, कुठलीही तरतूद त्याच्यामध्ये, त्या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेली नव्हती. त्यासोबतच कॉन्स्टिट्यूशनमध्ये देखील अशी कोणतीही तरतूद नमूद करण्यात आलेली नव्हती. त्यासाठी म्हणून आता हा एक नवीन कायदा, एक नवीन विधेयक पास करण्यात आलेलं आहे, पारित करण्यात आलेलं आहे, ज्याच्या अंतर्गत चीफ इलेक्शन कमिशनर असतील, इलेक्शन कमिशनर असतील, त्यांच्या अपॉइंटमेंट, त्यांच्या सर्व्हिस कंडिशन, त्यांच्या सेवा शर्ती, त्यांचा ऑफिसची कालमर्यादा किती असेल, त्याच्या संदर्भातलं हे बिल 2023 प्रामुख्याने पास करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आपल्यासाठी इलेक्शन कमिशन इम्पॉर्टंट आहे. चीफ इलेक्शन कमिशनरचा रोल काय असतो, इलेक्शन कमिशनरचा रोल काय असतो, त्यासोबतच एक प्रश्न फेवरेट विचारण्याचा एक पॅटर्न आहे आपल्याकडे. ज्या निवडणुका वेगळ्या घेतल्या जात असतात, त्या प्रामुख्याने कोणत्या इलेक्शन कमिशनकडून, स्टेट इलेक्शन कमिशनकडून घेतल्या जातात कोणत्या निवडणुका, त्यासोबतच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्या निवडणुका घेतल्या जातात, त्याबद्दल देखील प्रश्न विचारला जातो. पंचायत राजव्यवस्थेला घेऊन तसा एक प्रश्न मागे विचारून झालेला आहे. पंचायत राजव्यवस्था जी आहे आपल्याकडे, त्याच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असते की राज्य निवडणूक आयोगाकडे असते, त्या बाबतीतला एक प्रश्न मागे बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. तर संविधानिक तरतूद नेमकी काय आहे या इलेक्शन कमिशनला घेऊन, तर प्रामुख्याने 5 कलम आहेत, 5 आर्टिकल्स आहेत, 324 ते 329 भाग 15 मध्ये, जे इलेक्शनशी संबंधित आहेत, निवडणुकीशी संबंधित आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे आर्टिकल्स आणि तो भाग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळी कधी अशा न्यूज चर्चेत असतात, ज्यावेळी कधी इलेक्शन कमिशनशी संबंधित काय आलेलं असतं, त्याच्या बेसिक कडे जाणं गरजेचं आहे. पॉलिटीमध्ये तशाच पद्धतीने प्रश्न विचारले जातात. करंटमध्ये चालू असलेला मुद्दा त्याच्यातून आपल्याला रिव्हर्ट बॅक करायचा आहे स्टॅटिक पार्टकडे आपल्या. त्यासोबतच कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणत्याही पद्धतीची स्पेसिफिक लेजिस्लेटिव्ह प्रोसेस सांगण्यात आलेली नव्हती या सीईसी आणि ईसीच्या अपॉइंटमेंटसाठी, नेमणुकीसाठी. म्हणून कलम 324 प्रामुख्याने काय सांगतं, संविधानातलं सुपरिंटेंडन्स, डायरेक्शन अँड कंट्रोल ऑफ इलेक्शन इन अँड इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोगाकडे या भारतामध्ये होणाऱ्या निवडणुकीशी संबंधित सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील, ते कलम 324 सांगतं. त्याच्यामध्ये ती तरतूद नमूद करण्यात आलेली आहे. प्रेसिडेंट मेक्स द अपॉइंटमेंट ऑन द ऍडवाइस ऑफ द युनियन कौन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय द प्राईम मिनिस्टर. ही पद्धत कधीपर्यंत होती, जोपर्यंत सुप्रीम कोर्टकडून ती समिती नेमण्यात आलेली नाही, त्यामुळे आता ही पद्धत बदललेली आहे. आता तिथं काय असणार आहे, एक नवीन समिती असणार आहे ज्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर असतील, लीडर ऑफ ऑपोजिशन असतील, विरोधी पक्षनेते असतील लोकसभेचे,
आणि त्यासोबतच एक केंद्रीय मंत्री असतील. या तिघांची मिळून बनलेली एक समिती, त्या समितीकडून राष्ट्रपतींकडे नाव पाठवलं जाईल आणि राष्ट्रपतींकडून अपॉइंटमेंट या मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची अपॉइंटमेंट, यांची नियुक्ती केली जाईल. त्यांचं रिमुव्हल, त्यांना ऑफिसमधून काढून कोणत्या गोष्टीसाठी काढलं जाऊ शकतं तर ते रेझिग्नेशन देऊ शकतात किंवा त्यांची एक्सपायरी जी आहे टर्मची कालमर्यादा संपण्या अगोदर देखील त्यांना रिमूव्ह केलं जाऊ शकतं. ते कोणत्या पद्धतीने रिमूव्ह केलं जाऊ शकतं तर सुप्रीम कोर्टचे जज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या पद्धतीने संसदेकडून काढून टाकलं जातं, पदावरून दूर केलं जातं, त्याच पद्धतीने सेम पद्धतीने यांना देखील दूर केलं जातं. इलेक्शन कमिशनर जे असतात ते चीफ इलेक्शन कमिशनरच्या मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारसीशिवाय त्यांना प्रामुख्याने काढून टाकलं जाऊ शकत नाही, पदावरून दूर केलं जाऊ शकत नाही. ती एक तरतूद आपल्याला महत्वाची माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस बद्दल आलेलं हे आर्टिकल आहे. याच्यामध्ये ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस बद्दल माग देखील आपण एकदा डिस्कशन केलेलं होतं. प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व या सगळ्या न्यायपालिकेमधलं सगळ्या समाजासाठी, समाजातल्या सगळ्या घटकांचं प्रतिनिधित्व वाढण्यासाठी म्हणून ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस, अखिल भारतीय न्यायिक सेवा सुरू करणं गरजेचं आहे. तो एक महत्वाचा मुद्दा प्रामुख्याने प्रेसिडेंट यांच्याकडून नमूद करण्यात आलेला होता, त्यामुळे ते डिस्कशन सुरू झालेलं आहे. याच्या अगोदरपासूनच हा मुद्दा चर्चेत आहे, परंतु याच्यावरती आतापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. काय आहे सोप्या भाषेमध्ये समजून घ्या, ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस, आपल्याकडं इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस जसं आहे, IAS पोस्ट असते, त्याच्या अंतर्गत जशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट करून पोस्टिंग केलं जातं त्याच पद्धतीने जजेसची देखील पोस्टिंग ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेसच्या अंतर्गत केली जावी, अशा पद्धतीने ही एक तरतूद त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. ती एक महत्वाची गोष्ट आहे. त्याला घेऊन डिस्कशन बरीच वर्ष झालं सुरू आहे. प्रतिनिधित्व सगळ्या घटकांना मिळण्यासाठी म्हणून एक महत्वाची गोष्ट म्हणून याच्याकडे बघितलं जातं. तर त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी महत्वाच्या इथं नमूद करण्यात आलेल्या आहेत. प्रामुख्याने लॉ कमिशनचे वेगवेगळे रिपोर्ट आले होते, त्या रिपोर्टमध्ये अशा पद्धतीने हा मुद्दा नमूद करण्यात आलेला होता. आपल्या संविधानामधलं, आपल्या राज्यघटनेमधलं कलम 312 लक्षात ठेवायचं आहे. कलम 312 अंतर्गत अशा पद्धतीची ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस स्थापन करण्यासंदर्भात एक मुद्दा नमूद करण्यात आलेला, एक तरतूद नमूद करण्यात आलेली आहे. मागे एक रिपोर्ट पब्लिश करण्यात आला होता, इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 35% सबॉर्डिनेट कोर्ट जजेस आहेत ते फक्त महिला आहेत, महिलांचं प्रमाण एवढं कमी आहे. जो मुद्दा प्रेसिडेंटकडून नमूद करण्यात आला होता की समाजातल्या सगळ्या घटकांना प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे या न्याय व्यवस्थेमध्ये, त्याच्या अनुषंगाने हा एक मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे. त्यासोबतच SC ST OBC यांचं देखील प्रतिनिधित्व तेवढ्या पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना मिळत नाही. याच्यामध्ये की बॅरियर कोणता आहे, मुख्य अडथळा कोणता मानला जातो, तर तो मुख्य अडथळा मानला जातो एंट्रन्स एक्झाम, जी परीक्षा घेतली जात असते जजसाठी, जज होण्यासाठी, म्हणून ती एक महत्वाचा अडथळा याच्यामध्ये बनते. त्यासोबतच त्याच्यामध्ये आणखी जे क्रायटेरियाज असतात की वकील म्हणून 7 वर्ष प्रॅक्टिस असायला पाहिजे, डिस्ट्रिक्ट जज बनायचं असेल तर ती एक प्री कंडिशन तिथं टाकली जात असते, तो पण एक प्रॉब्लेम आहे, ती पण एक, तो पण एक अडथळा आहे, तो पण एक बॅरियर आहे, असा देखील मुद्दा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. मागं लॉ मिनिस्ट्रीकडून एक डेटा पब्लिश करण्यात आला होता, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 5388 एवढ्या ज्या पोस्ट आहेत ज्युडिशियल ऑफिसर्सच्या, न्यायिक अधिकाऱ्यांच्या, त्या वॅकंट आहेत, त्या रिक्त आहेत. त्याचं प्रमाण 20-25% बघायला मिळतं या न्यायिक सगळ्या वॅकन्सी ज्या बघायला मिळतात रिक्त जागा, त्याचं 20-25% एवढं प्रमाण आपल्याकडे बघायला मिळतं. सध्या जर विचार केला तर इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये देखील तेवढ्याच प्रमाणात वॅकन्सीज बघायला मिळतात. सध्या कंडिशन, सध्या काही तरतुदी आहेत या सगळ्या डिस्ट्रिक्ट जजेसला घेऊन. प्रामुख्याने डिस्ट्रिक्ट जजेस जे असतात त्यांचं इंडिपेंडन्स जे आहे, त्यांचं स्वायत्तता जी आहे, ती प्रामुख्याने स्टेट गव्हर्नमेंट कडून गॅरंटी केली जाते. त्यासाठी एक फॅक्ट इम्पॉर्टंट आहे की त्या डिस्ट्रिक्ट जजेसचे ज्या अपॉइंटमेंट असतील, त्यांचे ट्रान्सफर असेल, त्यांचं रिमूव्हल असेल, ते पूर्णतः हायकोर्ट कडून केलं जातं. हायकोर्टमध्ये त्याचा सिग्निफिकंट रोल असतो. पण ज्यावेळी अशा पद्धतीची ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस लागू केली जाईल, त्यावेळी या ज्युडिशियल इंडिपेंडन्सचं नेमकं काय होईल, कारण IAS च्या पोस्ट सोबत आपण याला कंपेअर करतो. IAS च्या पोस्टमध्ये कसं असतं, IAS कोणताही अधिकारी असेल तर त्याची अपॉइंटमेंट, त्याची ट्रान्सफर, त्याचं रिमूव्हल, ते सगळं गव्हर्नमेंटच्या अंडर कंट्रोल असतं. जर ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये जर गव्हर्नमेंटकडे जर कंट्रोल देण्यात आला, सध्या जो कंट्रोल हायकोर्टकडे आहे त्यांचा जो रोल आहे महत्वाचा, तो रोल जर शिफ्ट करण्यात आला गव्हर्नमेंटकडे, स्टेट गव्हर्नमेंटकडे, तर प्रामुख्याने तो प्रॉब्लेम एक ठरू शकतो. तो एक महत्वाचा मुद्दा तिथं नमूद करण्यात आलेला आहे, कारण सध्या काय होतं, गव्हर्नमेंटच सगळ्यात जास्त प्रामुख्याने सगळ्या केसेसमध्ये एक लिटिगंट म्हणून म्हणतो,
गव्हर्नमेंटच्या विरोधात बऱ्याच केसेस फाईल करण्यात आल्या असतात. गव्हर्नमेंट एक त्याच्यामध्ये लिटिगंट असतो, त्यामुळं जर उद्या जाऊन ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेसचा कंट्रोल स्टेट गव्हर्नमेंटकडे जर देण्यात आला तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप होऊ शकतो. ज्याच्यामध्ये बहुतांशी केसेसमध्ये गव्हर्नमेंटच लिटिगंट असतो, त्यामुळे या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे. तो प्रॉब्लेम बनू शकतो. 42nd अमेंडमेंटचा 42व्या घटना दुरुस्तीचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. ती एक महत्वाची घटना दुरुस्ती आहे. त्यासोबतच बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटनेची मूलभूत संरचना, केशवानंद भारती खटला 1973 महत्वाचा आहे. यावर्षी त्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे त्या खटल्याचं इम्पॉर्टन्स आहे. जे त्याच्यामध्ये मूलभूत संरचना सांगण्यात आली होती सुप्रीम कोर्टकडून निकाल देताना, ती घटना, ती गोष्ट देखील इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती प्रत्येक पातळीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पूर्व असेल, मुख्य असेल किंवा त्यानंतरचा इंटरव्ह्यूचा टप्पा जरी असेल, तिथं प्रश्न त्या पद्धतीने विचारला जातो. त्यानंतर नुकतंच जे पोस्ट ऑफिस बिल 2023 पास करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दलचे इश्यूज इथं देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये नेमकी फीचर्स कोणते आहेत, त्याची वैशिष्ट्य काय आहेत. या पोस्ट ऑफिस बिलमध्ये मागे आपण डिस्कशन केलं होतं इंडियन पोस्ट ऑफिस ऍक्ट जो आहे 1898 त्याची जागा हे नवीन पोस्ट ऑफिस बिल 2023 घेणार आहे. त्याचा उद्देश काय सांगण्यात आलेला आहे, इफेक्टिव्ह फंक्शनिंग ऑफ पोस्टल डिपार्टमेंट ऍज अ मेसेंजर सर्व्हिस अँड ऍज अ प्रोव्हायडर ऑफ बँकिंग फॅसिलिटीज. बँकिंग फॅसिलिटीज असतील, मेसेंजर सर्व्हिस असेल, त्याचं इफेक्टिव्ह फंक्शनिंग होण्यासाठी म्हणून याच्यामध्ये काही नवीन तरतुदी केल्या जात आहेत, असा एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडण्यात आलेला होता. याच्यामध्ये काही नवीन तरतुदी ऍड करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगण्यात आलेला आहे, सेफ्टी सिक्युरिटी, सुरक्षेच्या दृष्टीने जर कोणत्या काही डाऊटफुल गोष्टी असतील तर प्रामुख्याने ते पूर्ण आर्टिकल जे असेल, ते पूर्ण पार्सल असेल, ते ओपन केलं जाऊ शकतं, ते इंटरसेप्ट केलं जाऊ शकतं, त्याची एक तरतूद याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे. त्याच्याशी जबाबदारी ऑफिसर इन्चार्जकडे पण दिली जाऊ शकते, तो अपॉइंट केला जाईल युनियन गव्हर्नमेंटकडून, केंद्र सरकारकडून. त्याच्यामध्ये प्रामुख्याने इंटरसेप्शन त्या आर्टिकलचं, त्या पार्सलचं केलं जाईल, तो एक महत्वाचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे. त्यासोबतच पोस्ट ऑफिसकडे कोणत्याही पद्धतीची जबाबदारी राहणार नाही. इनकेस फक्त अपवाद तिथं ठेवण्यात आलेलं आहे की इंटेन्शनली जर पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्याकडून जर त्या पार्सल सोबत काही छेडछाड करण्यात आली तरच तिथं जबाबदारी निश्चित केली जाईल, परंतु इतर कोणत्याही गोष्टींमध्ये पोस्ट ऑफिसची जबाबदारी याच्यामध्ये सुनिश्चित करण्यात आलेली नाही. त्याच्यावरती ऑब्जेक्शन काय घेतलं जाते, ही जी तरतूद आहे की कुठलंही पार्सल सुरक्षेच्या कारणास्तव ओपन करून बघितलं जाऊ शकतं, तो मुद्दा राईट टू प्रायव्हसीचं, गोपनीयतेच्या हक्काचं उल्लंघन करतो, तो एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये मांडण्यात आलेला आहे. त्यासोबतच मूलभूत हक्क जे सांगण्यात आलेले आहेत, कलम 14, कलम 19(1) अंतर्गत, कलम 21 अंतर्गत या मूलभूत हक्कांचं देखील उल्लंघन होतंय, ती एक टीका याच्यावरती होती. आणखी एक महत्वाचा मुद्दा, एक कन्सेप्ट याच्याबद्दल वापरली जात आहे, ती आहे बिग ब्रदर सिंड्रोम. हे जे बिल आहे, हे जे विधेयक आहे, त्याला बिग ब्रदर सिंड्रोम मधून ते सफर होत आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे काय असतं की गव्हर्नमेंटकडे सगळेच अधिकार असावे, गव्हर्नमेंटकडून सिटीजन्सना मॉनिटर करण्याचे, सुपरवाईज करण्याचे सगळेच अधिकार असावे, त्या बाबतीत ही संकल्पना वापरली जात असते बिग ब्रदर सिंड्रोम. तर त्याच्यासारख्या तरतुदी याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली, अशी देखील टीका त्याच्यावरती करण्यात आलेली आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रामुख्याने इमर्जन्सी म्हणजे काय, त्याचे कोणतेही एक्सप्लिसिट डेफिनेशन नमूद करण्यात आलेली नाहीये. त्यासोबतच या बिलामध्ये, या विधेयकामध्ये कोणत्याही पद्धतीचं ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम देण्यात आलेलं नाही. म्हणजे काय, कोणत्याही पद्धतीची तक्रार करायची असेल तर ते तक्रार निवारण मंच किंवा कोणत्याही पद्धतीची व्यवस्था त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणाकडे तक्रार करायची, तो एक मुद्दा महत्वाचा आहे. अशा पद्धतीच्या तरतुदी याच्यामध्ये देण्यात आल्या नसल्यामुळं नॅचरल जस्टिस जो आहे, नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचं देखील उल्लंघन होतंय, ती देखील टीका याच्यावरती केली जात आहे. इथं इमर्जन्सी प्रोव्हिजनची एक्सप्लिसिट डेफिनेशन देण्यात आलेली नाहीये. आणीबाणी म्हणजे काय, त्याची एक्सप्लिसिट डेफिनेशन आपल्याकडे देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे कोणत्या आधारावरती हे सगळे आर्टिकल्स पार्सल इंटरसेप्ट केले जाऊ शकतात, तो सगळा वादाचा मुद्दा इथून पुढे ठरणार आहे. याच्या अगोदर असा एक प्रयत्न झालेला होता 1986 मध्ये, एक इंडियन पोस्ट ऑफिस अमेंडमेंट बिल आणलं होतं ज्याच्यामध्ये देखील असंच इंटरसेप्शन म्हणजे काय, कोणतेही पार्सल ओपन करून बघितलं जाऊ शकतं सुरक्षेच्या कारणास्तव, ते बिल दोन्ही सदनांनी पास केलेलं होतं, परंतु त्यावेळेचे प्रेसिडेंट झेल सिंग यांनी ते, त्यांना संमती दिली नव्हती आणि ते रिटर्न देखील केलेलं नव्हतं, त्यामुळे ते नंतर बिल विथड्रॉ करण्यात आलेलं होतं, असा अगोदर अटेम्प्ट झालेला आहे. याला घेऊन, प्रायव्हसीला घेऊन प्रामुख्याने अगोदर काही केसेस झालेले आहेत. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1996 ची केस आहे, ज्याच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टकडून राईट टू, फंडामेंटल राईट टू प्रायव्हसीचा तिथं उल्लेख करण्यात आलेला होता. त्यासोबतच आणखी एक महत्वाची केस आहे, केएस पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2017, त्याच्यामध्ये राईट टू प्रायव्हसी टू बी फंडामेंटल राईट ऑफ ऑल इंडियन्स ते डिक्लेअर करण्यात आलेलं होतं सुप्रीम कोर्टकडून. त्यामुळे ही केस लक्षात ठेवायची आहे, केएस पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया.
सुप्रीम कोर्टकडून युनॅनिमसली म्हणजे बहुमताने सर्व मताने सांगण्यात आलं होतं त्यांच्याकडून की राईट टू प्रायव्हसी आहे, गोपनीयतेचा अधिकार जो आहे तो मूलभूत हक्क आहे सर्व भारतीयांचा, त्यामुळे त्याचं देखील उल्लंघन या बिलातल्या या तरतुदींमुळे होतंय, तो एक मुद्दा याच्यावरती टीका करण्यासाठी वापरला जात आहे. त्यानंतर जीएसटी पेपर 3 शी संबंधित आलेले न्यूज आपण कव्हर करणार आहोत. सर्वात अगोदर एन्नोर क्रीक जो चर्चेत आहे, ज्या ठिकाणी ऑइल स्पिल झालं होतं, तेल गळती मोठ्या प्रमाणात झाली होती, तिथं त्या क्रीकमध्ये त्या खाडीमध्ये बरेच वेगळे पक्षी वास्तव्यास असतात, त्यांचा अधिवास होतो, परंतु त्या ऑइल स्पिलमुळे त्या तेल गळतीमुळे त्यांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु ते त्यांना पकडणं थोडं अवघड आहे, बऱ्याच पक्ष्यांना आरोग्याशी संबंधित काही ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे, त्यासाठी त्यांना पकडावं लागणार आहे. त्यासाठी म्हणून तिथे एक ट्रॅप टाकला जाणार आहे, त्या ट्रॅपवरती प्रामुख्याने फूड तिथे ठेवलं जाणार आहे आणि त्या पक्ष्यांना पकडण्यासाठी म्हणून तो ट्रॅप तिथे ठेवला जाणार आहे. गव्हर्नमेंटच्याच बाजूने ही गोष्ट केली जाणार आहे. ऑइल स्पिलमुळे त्यांच्या आरोग्यावरती ते विपरीत परिणाम झालेले बघायला मिळत आहेत. त्यासाठी तिथं त्यांच्यासाठी म्हणून कॅफेटेरिया ओपन केले जाणार आहेत, त्याच्याखाली नेट असणार आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी म्हणून. तर ते एन्नोर क्रीक इम्पॉर्टंट आहे, त्याचं लोकेशन मागे देखील आपण बघितलेलं होतं. इथं चेन्नई पोर्ट आहे, चेन्नई पोर्टच्या थोडं उत्तरेला गेलं की एन्नोर क्रीक या भागामध्ये आपल्याला तिथं बघायला मिळतं. इथलं लोकेशन आपल्याला लक्षात असणं माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटशी संबंधित आलेली न्यूज आहे. कुनो नॅशनल पार्क मध्य प्रदेश मधलं जिथं प्रोजेक्ट चित्ता राबवण्यात आलेला आहे, त्याची सुरुवात तिथं करण्यात आलेली आहे. तर ते कुनो नॅशनल पार्क कायमच चर्चेत असतो, तो मुद्दा महत्वाचा आहे. त्यासोबतच प्रोजेक्ट चित्तामध्ये प्रामुख्याने ज्या डेथ झालेल्या आहेत या चित्तांच्या, त्याचे रिझन्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. निग्लिजन्स एक प्रामुख्याने मानलं जाते, हेल्थशी संबंधित ट्रीटमेंट योग्य पद्धतीने देण्यात आलेली नाही, तो एक मुद्दा महत्वाचा मानण्यात आलेला होता. त्यासोबतच बरेच दिवस त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं, त्यानंतर डायरेक्ट ओपन वाईल्ड मध्ये सोडण्यात आलं होतं, त्याच्यामुळे देखील त्यांचे सेन्सेस थोडे डल झालेले होते, तो एक मुद्दा त्यांच्या बाबतीत नमूद केला जातो. त्यामुळे तेच चित्ते इतरांचे शिकार बनले होते, तो एक मुद्दा इथं मांडला जातो. त्यानंतर एन्व्हायरमेंटशी संबंधित आणखी एक फेमस स्पेसी बद्दल इथं न्यूज आलेली आहे. खूप फेमस स्पेसी आहे, याबद्दल प्रश्न युपीएससी असेल, एमपीएससी असेल, दोन्हीकडे विचारला जातो. युपीएससीचा हा फेवरेट पार्ट राहिलेला आहे. अशा पद्धतीने ज्या प्रामुख्याने ज्या अशा कोणत्या स्पेसीज असतात, अशा ज्या प्रजाती असतात ज्या नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत, त्याच्याबद्दल निश्चितपणे प्रश्न विचारला जातो. नामदफा फ्लाइंग स्क्विरल असं एक त्या प्रजातीचं नाव आहे, नॉक्टर्नल फ्लाइंग स्क्विरल आहे. नामदफा नॅशनल पार्क ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अरुणाचल प्रदेश मध्ये प्रामुख्याने ते नामदफा टायगर रिझर्व आणि नामदफा नॅशनल पार्क आपल्याला बघायला मिळतं. त्याचा सायंटिफिक नेम देखील इथं नमूद करण्यात आलेला आहे. जवळपास 42 वर्षांनंतर ते समोर बघायला मिळालेलं आहे, त्यामुळे ती न्यूज आलेली चर्चेत आहे. तर त्यानंतर नामदफा नॅशनल पार्क बद्दलच्या काही फॅक्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. नामदफा हे तिथल्या एका नदीचं नाव आहे जी पार्क मध्येच ओरिजिनेट होते, उगम होतो आणि त्यानंतर ती नोवा दिहिंग रिव्हरला जाऊन पुढे मिळते. नोवा दिहिंग रिव्हर ती ब्रह्मपुत्राची ट्रिब्युटरी आहे, उपनदी आहे, तो भाग पण महत्वाचा आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या विचारल्या जातात. नॅशनल पार्क मधून जर अशा पद्धतीने कोणत्या जर रिव्हर्स फ्लो होत असतील तर हा युपीएससीचा एकदम फेवरेट पार्ट राहिलेला आहे. प्रिलियम्स मध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. त्या भागामध्ये सबट्रॉपिकल क्लायमेट बघायला मिळतं. त्यासोबतच लोकेशन अरुणाचल प्रदेश मध्ये आहे, लोकेशन 1985 स्क्वेअर किलोमीटर एवढा तिथं भाग आहे. इंडो म्यानमार चायना या ट्राय जंक्शन वरती त्याचं लोकेशन आहे. दफा बम रेंज, मिशमय हिल्स, पटकई रेंज त्याच भागामध्ये आहेत. फोर्थ लार्जेस्ट नॅशनल पार्क इन इंडिया म्हणून हे नामदफा नॅशनल पार्क ओळखलं जातं. पहिले तीन कोणते आहेत, हेमिस नॅशनल पार्क लडाख मधलं, डेझर्ट नॅशनल पार्क राजस्थान मधलं आणि गंगोत्री नॅशनल पार्क उत्तराखंड मधलं. त्याच्यानंतर फोर्थ लार्जेस्ट नॅशनल पार्क म्हणून हे नामदफा नॅशनल पार्क ओळखलं जातं. त्यासोबतच याची स्थापना कधी करण्यात आली होती, नॅशनल पार्क म्हणून 1983 आणि त्याच्यानंतर टायगर रिझर्व म्हणून, व्याघ्र प्रकल्प म्हणून 1983 त्याला दर्जा देखील देण्यात आला होता. टायगर रिझर्व देखील इम्पॉर्टंट आहे, 1973 त्याची सुरुवात करण्यात आली होती, त्याला देखील 50 पूर्ण झालेली आहेत. त्यासोबतच तो एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटचा देखील भाग आहे, महत्वाचा ही फॅक्ट आहे, महत्वाची फॅक्ट प्रिलिम्स साठी. त्यासोबतच ओनली पार्क इन द वर्ल्ड टू हॅव 4 फेलाइन स्पेसिस ऑफ बिग कॅट, 4 वेगळ्या स्पेसिस ज्या आहेत त्या एकाच या पार्क मध्ये बघायला मिळतात. ओनली पार्क इन द वर्ल्ड ज्याच्यामध्ये टायगर, पॅन्थेरा टिग्रिस त्याचा सायंटिफिक नेम, लिओपार्ड बघायला मिळतो, स्नो लिओपार्ड बघायला मिळतो आणि क्लाउडेड लिओपार्ड देखील बघायला मिळतो. ओनली पार्क आहे इन द वर्ल्ड जिथे चारही या स्पेसिस बिग कॅटच्या बघायला मिळतात. त्यासोबतच क्रिटिकली इंडेंजर्ड स्पेसिस लाईक नामदफा स्क्विरल, नामदफा फ्लाइंग स्क्विरल ही क्रिटिकली इंडेंजर्ड स्पेसिस आहेत. लास्ट स्पॉट झाली होती ती 1981, त्यानंतर 42 वर्षानंतर ती आता तिथं बघायला मिळत आहे. त्यासोबतच कुलॉग गिबन्स
ओनली एप स्पीसीज फाउंड इन इंडिया इज फाउंड इन दिस नॅशनल पार्क. याच राष्ट्रीय उद्यानामध्ये ही उलॉक गिबस नावाची फक्त एकमेव अशी सापडणारी एप स्पीसीज देखील इथंच आपल्याला बघायला मिळते. व्हेजिटेशन तिथलं ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे. इतर काही अरुणाचल प्रदेश मधले प्रोटेक्टेड एरियाज इथं दाखवण्यात आलेले आहेत. पक्की वाईल्ड लाईफ सेंच्युरी असेल, मौलिंग नॅशनल पार्क असेल, कामलांग वाईल्ड लाईफ सेंच्युरी, इटानगर वाईल्ड लाईफ सेंच्युरी आणि इगल नेस्ट वाईल्ड लाईफ सेंच्युरी, इतर देखील तिथल्या वाईल्ड लाईफ सेंच्युरीज आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची न्यूज, एक केस स्टडी आलेली आहे. ती केस स्टडी नेमकी कशाच्या संदर्भातली आहे ते आपण बघणार आहोत. एक खूप चांगल्या पद्धतीचा एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे. ती केस स्टडी नेमकी काय आहे ते आपण बघणार आहोत. ख्वाब गाव असं नाव देण्यात आलं आहे. ख्वाब गाव, ख्वाब आपल्याला माहिती ड्रीम हिंदी शब्द आहे. ख्वाब, ख्वाब गाव अशा पद्धतीने एक वेगळा उपक्रम तिथं एका आर्टिस्ट कडून राबवण्यात आलेला आहे. बेंगॉलमध्ये एक विलेज होतं पॉवर्टी स्ट्रायकन फॉरेस्ट विलेज, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरिबी बघायला मिळत होती. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन या आर्टिस्टने केलेलं आहे. वेस्ट बेंगॉलच्या या एका भागातलं एक गाव आहे, त्या ठिकाणी पॉवर्टी स्ट्रिकन असं एक फॉरेस्ट विलेज होतं, वनाला लागून असलेलं असं एक गाव होतं जिथं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात दारिद्र्य गरिबी बघायला मिळत होती. परंतु त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आर्ट हब मध्ये केलेलं आहे. तिथं ज्या वेगळ्या ट्राईब्स बघायला मिळतात, प्रामुख्याने लोढा ट्राईब बघायला मिळते, त्यांना वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. ट्रॅडिशनल आर्टचं, पारंपरिक कला ज्या बघायला मिळतात त्या भागामध्ये, ज्याची नावं देखील इथं सांगण्यात आलेली आहेत, डोकरा आहे, कटुम आहे, कांथा आहे, स्टिचिंग आहे, या पद्धतीचे वेगळे ट्रॅडिशनल आर्ट तिथं ज्या बघायला मिळतात, त्याचं ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने देण्यात आलं आणि त्याचा सोर्स ऑफ इन्कम म्हणून कसा वापर करता येईल त्या गोष्टीचं ट्रेनिंग तिथं देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच पूर्ण जे व्हिलेज आहे, गाव आहे, ते ब्युटिफिकेशन देखील त्याचं त्या आर्टने करण्यात आलेलं आहे. मागं तिथं काही इलेक्शन झाले होते, परंतु कुठल्याही इलेक्शनमध्ये कुठल्याही गावातल्या भिंतीवरती निवडणुकीशी संबंधित, प्रचाराशी संबंधित कुठलीही पेंटिंग करण्यात आलेली नव्हती. ती एक गोष्ट इथं नमूद करण्यात आलेली आहे. ख्वाब गाव असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे, व्हिलेज ऑफ ड्रीम्स. संथाल ट्राईबचा देखील इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. दुसऱ्या एका गावामध्ये असाच एक प्रयोग त्या आर्टिस्ट कडून केला जात आहे. तर संथाल ट्राईब, संथाल रिबिलियन, संथालांचा बंड, संथालांचा उठाव, ते एक हिस्ट्रीमधली महत्वाची घटना आहे. ती देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. एक केस स्टडी म्हणून याचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीने करण्यात आलं, एका गरीब दारिद्र्यमध्ये असलेल्या एका गावाचं आर्ट हब मध्ये कसं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करण्यात आलं, त्या संदर्भातली ही केस स्टडी इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाची इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.